आपल्या सेवानिवृत्त वडिलांच्या विरुद्ध तक्रार करता यावी म्हणून सासरी सुखाने नांदत असलेली एक मुलगी न्यायालयात गेली. न्यायाधीशांनी विचारले, ताई तुमची काय तक्रार आहे? मुलगी म्हणते, मला माझ्या वडिलांकडून त्यांच्या प्रॉपर्टीमधील माझा हक्क हवा आहे, यासाठी मला वडिलांच्या विरुद्ध खटला दाखल करायचा आहे. न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे, हा तर तुमचा अधिकार आहे, मुलाबरोबर मुलीला पण अर्धा हिस्सा मिळवण्याचा यामध्ये सुनावणीची काही गरज नाही. तुम्हाला तुमच्या वडिलांनी भावंडाबरोबर जो हिस्सा येईल तो देणे त्यांचं कर्तव्यच आहे, यात शंका नाही. मुलगी म्हणते, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे पैशाची कमतरता नाही, पण मला तरीही माझ्या वडिलांकडून माझा दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे. न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. ते त्या मुलीला म्हणाले, जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पैशाची काय गरज आहे? यावर त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव आणि पत्ता सांगितला आणि न्यायाधीशांना विनंती केली की माझ्या वडिलांना कोर्टात बोलवलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल. न्यायाधीश त्या मुलीच्या विनंतीवरून तिच्या आई वडिलांना कोर्टात बोलवतात आणि सांगतात की तुमच्या मुलीला दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे, मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल. न्यायाधीशाचं बोलणं ऐकून वडील मधळून जातात आणि म्हणतात, माझी मुलगी तर खूप श्रीमंत आहे, सदन आहे, तिच्याकडे पैशाची कमतरता नाही, मग तिला माझ्या पैशाची काय गरज आहे? न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या मुलीची मागणी आहे आणि तिचा हक्क पण आहे. मग मुलगी म्हणते, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या वडिलांना सांगा की त्यांनी मला दरमहा फक्त 10 रुपये आणून द्यावेत, परंतु अट अशी आहे की त्यांनी स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये. न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या वडिलांना सांगतात की तुम्ही दर महिन्याला 10 रुपये तुमच्या मुलीला विलंब न करता स्वतःच्या हाताने आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्यांचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा. खटला संपल्यावर न्यायाधीश त्या मुलीला आपल्याकडे बोलवतात, म्हणतात, तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या वडिलांवर हा खटला का दाखल केला आणि वडिलांकडून प्रॉपर्टीचा हिस्सा म्हणून फारच तुटपुंजी किंमत का मागितली, असे का? आता मात्र त्या मुलीचे डोळे पाणावले आणि रडक्या स्वरात म्हणते, न्यायाधीश साहेब, मला माझ्या वडिलांचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, ते त्यांच्या कामात इतके व्यस्त आहेत की मला त्यांना भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच, मोबाईलवरही कधी आम्ही बोललो मला खरंच काही आठवत नाही. यामुळेच माझे वडील किमान एक महिन्याला तरी तुम्ही सांगितलेली रक्कम घेऊन मला भेटायला येतील आणि मी त्यांना मनसोक्त पाहिल, गळ्यात मिठी मारेल, माझं बालपण मी नव्याने जागेन, माझी मुलं आजोबा आजोबा म्हणून बिलकतील, या गोष्टीसाठीच मला हिस्सा पाहिजे आहे, दुसरं काही नाही. माझे माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी त्यांच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरून दर महिन्याला ते माझ्यासमोर येतील, त्यांना पाहून माझ्या मनाला आनंद होईल. मुलीचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. हा सर्व प्रकार वडील लांबून ऐकत होते. आता मात्र त्यांच्याही डोळ्यातील अश्रूचा बांध फुटला. ते धावत धावत आणि मुलीला मिठी मारतात. मित्रांनो, हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी मुलगी पुन्हा मिळणार नाही. मित्रांनो, हा लेख आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट्सच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि मित्रांनो, असेच लेख परत परत पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या मराठी संस्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक तर बनतोच.